बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याचं चित्र गेल्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. प्रेक्षक मराठी चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद देत नसल्याचं दिसून येत आहे. ज्या दिवशी मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असतो त्याच दिवशी बॉलिवूडचा देखील एखादा चित्रपट प्रदर्शित होत असतो, त्यामुळे त्या बॉलिवूड चित्रपटाच्या तुलनेत मराठी चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. याबाबत अनेक मराठी कलाकारांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी खंत व्यक्त केली आहे. यामध्ये आता प्रसिद्ध मराठी अभिनेते पुष्कर जोग यांनी देखील चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. अभिनेते पुष्कर जोग यांचा नुकताच प्रदर्शित झालेला बाप माणूस या चित्रपटामुळे सध्या ते चर्चेत आहेत. एका सिंगल फादरची भूमिका ते या चित्रपटामध्ये साकारत आहेत. पुष्कर यांचा हा नवीन चित्रपट शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर या चित्रपटाच्या निमित्तानं दैनिक राष्ट्र संचारने पुष्कर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. दैनिक राष्ट्र संचारशी संवाद साधताना पुष्कर म्हणाले की प्रेक्षक मराठी चित्रपट पाहायला न जाता बॉलिवूड चित्रपट पाहायला जातात, हे दुर्दैव आहे. तसं म्हणायचं झालं तर बॉलिवूड संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण ते फक्त मुंबईत पुरतेच मर्यादित आहे, हे आपलं दुर्दैव. त्यामुळे लोक बॉलिवूडच्या कलाकारांना जास्त प्रतिसाद देतात आणि बॉलिवूडचे चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहायला जातात. त्याचप्रमाणे थिएटरवाले देखील बॉलिवूडच्या चित्रपटांना जास्त शोज देतात. मराठीच्या लोकांना, मराठीच्या निर्मात्यांना ती संधी मिळत नाही आणि हे मराठी सिनेसृष्टीचं मोठं दुर्दैव आहे की शोज मिळत नाहीत. प्राईम टाईमचे शो असो किंवा साधे शो असो, ते मिळत नाहीत. कोट्यावधी रुपये घालून आपण जे मराठी चित्रपट बनवतो त्याची 70 ते 75 शोमध्ये रिकव्हरी कशी होईल असा प्रश्न पुष्कर जोग यांनी उपस्थित केला. तसंच जर रिकव्हरी नाही झाली तर मग त्या चित्रपटाच्या अभिनेत्यांच्या मागे किंवा चित्रपटाच्या मागे फ्लॉपचा टॅग लावायचा. त्यामुळे प्रत्येक मराठी चित्रपटाला एक खरी संधी मिळायला हवी की चित्रपट चांगला आहे की नाही हे प्रेक्षकांना ठरवू द्या, पण प्रेक्षकांना ते ठरवायला एक चान्स तरी द्या, शोकेसिंग तरी द्या चित्रपटामध्ये. जर शोकेसिंगच होत नसेल तर काय आम्ही 70-75 शो मधून रिकव्हरी करणार, अशी खंत पुष्कर यांनी व्यक्त केली. तर हे चित्रपट बदलण्यासाठी सर्व मराठी भाषेच्या रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपटांना भरघोस प्रतिसाद दिला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हणाले.